काय झालं? माझं नाव निलेश साळुंके. हा बोर्ड हटवा असं त्यांचं म्हणणं. बोर्ड हटवायचं का? काम करायला लागेल मला आहे ना, स्वतः पेटून गेलं लागेल. स्वतः पेटून गेलं लागेल. सोनोने साहेब, हे जे सोनोने साहेब हे स्वतः आलेले, काय म्हणतात की हा इथनं बोर्ड हलो पूर्णपणे. कारण काय? काही नाही त्यांच्याकडे लिखापडी, काही कारण नाहीये. तर 20 तारखेपासून बसलोय. सलग आज 55 दिवस आहे माझा. आणि आज आहे प्रश्न म्हणतात की हे इथं ठेवू नका, हे इकडे सरकवा. ह्याचं उत्तर भिटकर साहेबांनी सो द्यायला पाहिजे. नमस्कार, माझं नाव निलेश दिगंबर साळुंके. माझ्या कंपनीचं नाव आहे रेणुका माता सर्व्हिसेस इंडिया द प्रायव्हेट लिमिटेड. कोविड अंतर्गत मी पुणे बावधन कोथरूड क्षेत्रीय कार्यालयामध्ये साफसफाईची साहित्य जे लागणार आहे मी पुरवठा करण्यात आलेलं आहे त्याचा. तर त्या अध्यापिकाकरता उपोषण, अमर उपोषण मी बसलेलो आहे. माझे वडील दिगंबर ठमाजी साळुंके व माझे सहकारी बापू हिरमिटकर मानव आधार संघटनेचे अध्यक्ष. आणि आज माझा 55 दिवस आहे. सकाळी 10:11 स्वतः आयुक्त राजेंद्र भोसले साहेब इथं माझ्या जे ठिकाणी आले होते त्यांनी त्या प्रकारे माझ्या जिथं दक्कल घटना त्यामध्ये संदर्भ त्यांनी वाचलेला आहे. त्या वाचून पूर्ण आतमध्ये ऑफिसमध्ये गेले. काही तासांनी सुरक्षा विभागाचे रवींद्र सोनुणे स्वतः टीमच्या आदरानुसार तिथं दाखल झाले व त्यांनी माझ्या वस्तू सगळ्या माझ्या तिथं लावलेला जो फ्लॅग्स त्यांनी तिथं कुठल्या प्रकारचा न विचार करता त्यांनी तिथलं मला काढा लावला. हकलपट्टी करण्यात आलेली आहे आणि माझ्यावरती दबदबा आणून ते मग प्रेशर करायला लागले व माझ्यावरती उर्वर भाषेचा हा हे करायला लागले. तरी मला मी म्हणलो की कुठल्याही मी कायद्याचं पालन करता कुठलंही माझं हे करण्याकरता मला माझं बिल अदा करण्यात यावं हीच माझी मागणी होती. पण त्यांची जमदटी आणि बळजबरी असताना मला माझ्या साहित्याचं तिथं मला स्थलांतर करायला लागलं. आणि हे किती दिवस या वाक्यावरती चालणार आहे? आज 55 दिवस होऊन पण माझ्या मला न्याय भेटत नाही आणि अद्याप नुसता उरावरीची उत्तरं भेटतात. आज भेटेल, उद्या होईल. आणि सोनुने साहेब परिमंडळाचे दोन सहाय्यक आहे कोथरूड बाबी क्षेत्रीय करायचे ओझा प्रभारी ओझे साहेब स्वतः तिथं हजर होते. परवा दिवशी आमची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये पूर्ण त्यांची कबुली झाली की हे मटेरियल आम्ही सर्वस्व कोविडच्या काळात वापरण्यात आलेले आहे. त्याची आज मीटिंग होती शुक्रवारच्या काळामध्ये. अद्याप ती मीटिंग कॅन्सल केलेली आहे. त्याचं कुठलं अजून विवरण पत्र आलेलं नाहीये. त्यांनी माझ्याकडनं सगळ्या प्रकारचे झेरॉक्स बिलाच्या घेतलेलं आहे आणि आश्वासन दिली की सोमवारी तुमचं कुठल्याही प्रकृती मार्गी लागणार आहे. त्याकरता मी माझे वडील हे माझे सहकार्य ह्या उपोषणाला बसलेलं आहे. अद्याप मी कुठनंही इथनं स्थलांतर झालेलं नाही आणि काही झालं तर मी या जागेवरतून हलणार नाही. माझं नाव निलेश साळुंके आणि TV10 माझी बातमी घेतल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. If you like the video, do like, comment, share and subscribe.